Welcome in Pushpa's tutorial. Today we are learn the syllabus related to CET for admission of 11th class of academic year 2021 and 2022. Okay, आता आपण मागील व्हिडिओ मध्ये इंग्रजी विषयाचं इंग्लिश सब्जेक्टचं अभ्यासक्रम बघितला आहे, सिलेबस बघितला आहे की कोणत्या विषयाशी आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत, कोणत्या सब्जेक्टशी रिलेटेड. आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानशी रिलेटेड जो अभ्यासक्रम ह्या परीक्षेला विचारला जाणार आहे तो पाहणार आहोत. आणि जे मुलं इंग्लिश मध्ये आन्सर देणार आहे त्या मुलांसाठी देखील सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जो सिलेबस आहे तो मी इथे देणार आहे. आज मी तुम्हाला मराठी भाषेतून प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या मुलांसाठी आणि इंग्रजी भाषेतून प्रश्नांची उत्तर देणाऱ्या मुलांसाठी हा सिलेबस इथे क्लिअर करणार आहे दोन्ही भाषांसाठी. ओके, चला तर मग आता आपण पहिल्यांदा काय करूया, पार्ट वन विषयी डिस्कस करूया. पार्ट वन मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे, तो असा आहे की पहिले तर ग्रॅव्हिटेशन वर काही प्रश्न विचारले जाणार आहेत, तेच आपल्या मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे गुरुत्वाकर्षण. काय असणार आहे? गुरुत्वाकर्षण. ओके, त्यानंतर इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिश मीडियम किंवा इंग्रजी मधून परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी दुसरा महत्वाचा पार्ट असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी साठी, तो म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. सेकंड पॉइंट इज व्हाट? पिरियॉडिक क्लासिफिकेशन, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट फॉर मराठी मीडियम स्टूडेंट इज दॅट मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणे. मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरणे. हे असं असणार आहे. त्यानंतर फॉर इंग्लिश मीडियम स्टूडेंट्स थर्ड पॉइंट इन पार्ट वन इज दॅट केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. थर्ड पॉइंट फॉर मराठी मीडियम स्टूडेंट इज दॅट व्हाट? रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. देन फोर्थ पॉइंट फॉर इंग्लिश मीडियम स्टूडेंट इज दॅट इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट फॉर मराठी मीडियम स्टूडेंट दॅट इज विद्युत धारेचे परिणाम. मराठी मीडियम मुलांसाठी काय असणार आहे? विद्युत धारेचे परिणाम. बघा, मी तुम्हाला इथे प्रत्येक पॉइंट लिहून देत आहे, ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करण्यासाठी या पॉइंटवर प्रश्न विचारले जाणार आहेत त्यासाठी. बघा, नंतर नेक्स्ट पॉइंट फॉर पार्ट वन फॉर इंग्लिश मीडियम स्टूडेंट इज दॅट हीट. काय विचारलं जाणार आहे? हीट. हीटवर आधारित काही प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तेच मराठी मीडियमसाठी उष्णता. ओके, आणखी काही पॉइंट आहेत. बघा, फॉर पार्ट वन फॉर इंग्लिश मीडियम सेमी इंग्लिश स्टुडंट इज दॅट
व्हाट रिफ्रॅक्शन ऑफ लाइट, रिफ्रॅक्शन ऑफ लाइट, तेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे प्रकाशाचे अपवर्तन, प्रकाशाचे अपवर्तन हे असं असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट, त्यानंतर लेन्सेस या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. लेन्सेस, लेन्सेस त्यानंतर तेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहेत भिंगे व त्याचे उपयोग, भिंगे व त्याचे उपयोग. नेक्स्ट पॉइंट विचारला जाणार आहे तो म्हणजेच मेटॅलर्जी आणि मराठी मीडियम मुलांसाठी असणार आहे धातू विज्ञान. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट विचारला जाणार आहे पार्ट वन साठी तो म्हणजेच कार्बन कंपाऊंड, कार्बन कंपाऊंड आणि तो मराठी मीडियमच्या मुलांसाठी असेल कार्बनी संयुगे. कार्बनी संयुगे. त्यानंतर लास्ट पॉइंट फॉर पार्ट वन आस्किंग इन द सीईटी एग्जाम इज दॅट स्पेस मिशन, स्पेस मिशन तोच मराठी मीडियमच्या मुलांसाठी काय असणार आहे अवकाश मोहीम, अवकाश मोहीम. तर हे असे पार्ट वन शी रिलेटेड काही पॉइंट आहेत की त्या पॉइंट वर सीईटी मध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत. आता आपण पार्ट टू च्या संबंधित पॉइंट जाणून घेणार आहोत की जे सीईटी मध्ये विचारले जाणार आहेत ते म्हणजेच फर्स्ट वन इज हेरिडिटी अँड इव्होल्युशन, हेरिडिटी अँड इव्होल्युशन साठी काय असणार आहे अनुवंशिकता व उत्क्रांती, अनुवंशिकता व उत्क्रांती. त्यानंतर सेकंड पॉइंट फॉर इंग्लिश मीडियम स्टुडंट और सेमी इंग्लिश मीडियम स्टुडंट इज दॅट लाईफ प्रोसेसेस अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दुसरं असणार आहे लाईफ प्रोसेसेस, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट टू. तसंच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक आणि सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन. आणि दुसरा थर्ड पॉइंट असणार आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, तेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे हरित ऊर्जेच्या दिशेने, हरित ऊर्जेच्या दिशेने.
एनिमल क्लासिफिकेशन। तेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे प्राण्यांचे वर्गीकरण। पॉइंट इज व्हाट? इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी। तेच मराठी मीडियमच्या स्टुडंट साठी असणार आहे ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची। ओळख सूक्ष्म जीवशास्त्राची। ओळख सूक्ष्म जीव शास्त्राची। त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी। सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी। तेच पार्ट टू मध्ये असणार आहे पेशी विज्ञान व जैवतंत्रज्ञान। व जैवतंत्रज्ञान। जैवतंत्रज्ञान। त्यानंतर असणार आहे सोशल हेल्थ। नेक्स्ट पॉइंट सोशल हेल्थ। तेच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे सामाजिक आरोग्य। नंतर लास्ट पॉइंट विचारला जाणार आहे तो म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट। डिझास्टर मॅनेजमेंट। तोच मराठी मीडियमच्या मुलांसाठी असणार आहे आपत्ती व्यवस्थापन। तर हा आहे अभ्यासक्रम किंवा सिलॅबस सीईटी परीक्षेसाठीचा विषय विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला। या प्रश्न याच पॉइंटशी रिलेटेड प्रश्न तुम्हाला ह्या परीक्षेला विचारले जाणार आहेत। पुढील व्हिडिओमध्ये आपण सोशल सायन्सशी रिलेटेड जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते पाहणार आहोत। परंतु त्यासाठी तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करावा लागेल आणि बेल आयकॉनवर क्लिक करावं लागेल। म्हणजेच जसं आपला व्हिडिओ अपलोड होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही हे प्रिपरेशन करू शकता, ते देखील फ्री ऑफ कॉस्ट। थँक्यू।